महायुतीच्या उमेदवार म्हणून आज मी स्वत माझ्या कार्यकर्त्यांच्या सह आज हरदोली दत्त मंदिर आत्रामबाबांचा आशीर्वाद घेऊन तिथे नारळ फोडून आपण आज प्रचाराला शुभारंभ केलेला आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार शिवसेना शिंदेसाहेब आणि भारतीय जनता पार्टी आर पी आयच्या संयुक्त विद्यमानाने आपण आमगाव देवरी विधानसभाची निवडणूक लढवत आहोत लढत आहोत आणि संपूर्ण विधानसभा आजपासून आपल्या प्रचाराला सुरुवात झालेला आहे निश्चितच आज मला विश्वास आहे महायुतीचा सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सर्व जनता प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींच्या मोठ्या प्रमाणात आपल्याला आशीर्वाद आहे आणि निश्चितच आपण तेवीस तारखेला जेव्हा पेटी उघडेल त्यावेळेस कमळ आपल्याला दिसणार आहे आणि कमल या ठिकाणी फुलणार आहे Okay. भारतीय जनता पक्षामध्ये कुठल्याच प्रकारची बंडखोरी नाही आहे जे भारतीय जनता पक्षाने महायुतीने जी उमेदवारी दिलेली आहे संपूर्ण जनता आज भारतीय जनता पक्षासोबत आहे महायुतीसोबत आहे आणि त्याच्यामुळे बंडखोरीचा कुठलाही परिणाम आमच्या या विधानसभेत होणार नाही